महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तर खूप इम्पॉर्टंट अशी तुम्हाला या ठिकाणी एक थमनेल पाहायला मिळालं असेल की वाचनाने आयुष्य वाढतं तर नेमकं काय प्रकार का आहे काय आहे ही बातमी ती आपण आता नेमकी समजून घेऊयात ओके तर पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल जर नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर जाऊयात पुढे आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो रोज संध्याकाळी सात वाजता आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती गणिताच्या व्हिडिओज अपलोड करत असतो ओके आणि आज आपण लाईव्ह आलेलो ला आहेत आणि लाईव्ह आल्यानंतर एक खूप इम्पॉर्टंट आता आपण हे पाहणार आहोत महत्त्वाची अशी या ठिकाणी आता आपल्याला एक बातमी पाहायची आहे मी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करतो या स्क्रीनवर तुम्हाला ही बातमी या ठिकाणी दिसेल बघा या ठिकाणी आता स्क्रीनवरती तुम्हाला थोड्याच वेळात ही बातमी दिसेल दिसतही असेल काही मुलांना स्क्रीनवरती ही बातमी की वाचनाने सुद्धा आयुष्य वाढतं अशा प्रकारची ही बातमी आहे आणि ही या बातमी मला थोडीशी वाटली की तुमच्या सगळ्यांसोबतही शेअर करावी म्हणून मी आता ही बातमी आपल्या सगळ्यांसमोर समोर शेअर करण्याचा एक प्रयत्न करतो ओके सगळ्यांना कदाचित स्क्रीन जी आहे ती दिसत असेल मी जरा पुन्हा एकदा व्यवस्थित स्क्रीन करतो ओके यस स्क्रीन एकच मिनटं हां यस स्क्रीन दिसते स्क्रीन सर्वांना ओके एक मिनटं फक्त आणि स्क्रीनवर ही बातमी ही तुम्हाला दिसत असेल आता ही बातमी अर्धी का दिसते आय थिंक थोडीशी अर्धी आहे पण ठीक आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो ही बातमी पूर्ण येस yes, अजून जरा थोडीशी एक वेगळा दुसरा फोटो आपण बघू हा ओके या फोटोत कदाचित बात ही बातमी तुम्हाला पूर्ण दिसेल ओके येस थोडासा वर घेतो ही बातमी जरा इकडे घेतो सगळ्यांना दिसली पाहिजे ओके बघा थोडी तुम्ही ही व्हिडिओला झूम करून बघा मी ही बातमी वाचून दाखवतो आपण अक्षरशः खरं आहे असं या ठिकाणी म्हटलं जाते तर नेमकं काय प्रकार आहे हे आपण समजू समजून समजून घेऊयात बघा वाचाल तर वाचाल असे जे म्हटले जाते ते आता नव्या संशोधनातून अक्षरशः खरे ठरले आहे वाचनामुळे माणसाचे आयुष्य वाढते असे या संशोधनातून दिसून आले आहे रोज तीस मिनिटे केलेल्या वाचनातून दीर्घायुष्य होण्यासाठी मदत होऊ शकते असा दावा करण्यात आलेला आहे अशा वाचनातून आयुष्य तेवीस महिन्यांनी वाढू शकते असे त्यात नमूद केले आहे येल विद्यापीठात याबाबतचे संशोधन झालेले आहे म्हणजे येल नावाचं एक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये याबाबतचं एक संशोधन झालेलं आहे की जर तुम्ही वाचाल तर तुमचं आयुष्य तेवीस महिन्यांनी वाढू शकतं जर तुम्ही रोज तीस मिनटं वाचन करत असाल तर ओके तर आता बघा पुढे आणखी काय दिले यामध्ये सहज जीवनाची कला यावर आधारित पुस्तकातून डॉक्टर मायकल मोसले यांनी या संशोधनातील निष्कर्षाचा उल्लेख केला आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक जेन ऑस्टेन म्हणाले वाचताना आपल्या मेंदूची कसरत चाललेली असते म्हणजे सहज जीवनाची कला हे एक पुस्तक आहे जे मायकल मोसले यांनी या संशोधनातील म्हणजे मायकल मोसले यांनी आहे आणि यात त्यांनी जे काही संशोधन केलंय ते संशोधन मांडले आणि ते मांडत असताना त्यांनी उल्लेख केलेला आहे की वाचनामुळे आपलं आयुष्य वाढू शकतं त्यासाठी त्यांनी वाचन करणाऱ्या लोकांच्या मेंदूला स्कॅन केलं म्हणजे जी लोकं वाचन करतात अशा लोकांच्या मेंदूला काय केलं स्कॅन केलं यांनी आणि स्कॅन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वाचन करताना मेंदूतील रक्तप्रवाहाचा वेग वाढला एखादे चांगले पुस्तक वाचताना आपण त्यात घडून जातो तेव्हा वाक्यांचे ध्वनी गंध इत्यादी बाब बद्दलही आपण कल्पना करत असतो यातून आपल्याला मेंदूचे विविध भाग सक्रिय होतात म्हणजे आपल्या मेंदूचे वेगवेगळे भाग सक्रिय होत असतात ज्यावेळेस आपण एखादी कथा वाचतो एखादी आपण छान अशी कथा वाचत असतो त्याच्यामध्ये निसर्गाचं वर्णन केलेलं असतं आणि ते निसर्ग तो निसर्ग आपल्या डोळ्यासमोर येतो आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना करतो त्या कल्पनांमध्ये घडून जातो त्यावेळेस मेंदू जो आहे तो आपल्या मेंदूतले वेगवेगळे भाग जे आहेत ते सक्रिय होत असतात उदाहरणार्थ लव्हेंडर दालचिनी व साबण इत्यादी शब्द केवळ मेंदूत भाषिक प्रक्रियेमुळे मर्यादित राहत नाहीत तर त्यांचे उच्चार करताना आपल्या मेंदूत त्यांचा गंधही आठवू लागतो म्हणजे ज्यावेळेस आपण साबणाचा विचार करतो तुम्ही डोळ्यासमोर एक साबण आणा की ज्या साबणाने तुम्ही रोज आंघोळ करता मग तुमच्या डोळ्यासमोर तो साबण सावन, त्या साबणाचं चित्र त्या साम साबणाचं पॅकेट लक्षात राहील त्या साबणाचा गंध कसा आहे हे सुद्धा आपल्या लक्षात राहू शकतं ओके यॉर्क विद्यापीठाचे न्यूरोसायंटिस्ट सायंटिस्ट डॉक्टर रेमंड मार म्हणाले फिक्शन वाचल्यानंतर तुमच्या मनात इतरांविषयी सहवेदना जागृत होऊ शकतात शिवाय कौशल्यातही भर पडू शकते कारण एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी मेंदूचा विशिष्ट भाग त्या लोकांशी ओवरलॅप होत असतो धकाधकीच्या काळात दा दबावातून सुटका वाचन केल्यास दबाव दबावापासून सुटका वाचन केल्यास आधुनिक जीवनातील दबावातून सुटका होऊ शकते इथं थोडंसं राय शब्दांमध्ये थोडीशी गडबड झालेली आहे पण आपण समजून घेऊयात वाचताना आपले लक्ष शब्द व कहाणीवर केंद्रित होते यातून तणाव निवळू लागतो स्मरणशक्तीसुद्धा वाढते आणि वैफल्यातून वाचव बचावही होतो असा दावा करण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत वाचनामुळे आयुष्य वाढतं याची एक वेगवेगळी कारणं आणि त्यांनी सायंटिफिक रिझन दिलं आहे की वाचन करत असताना आपल्या आपल्या म्हणजे मनामध्ये जे काही तणाव असतो आपण कुठल्या ज्या काही तणावाच्या परिस्थितीतून आपण जात असतो तो तणाव जो आहे तो कमी होतो आणि तणाव कमी झाला की आपलं आयुष्य निरोगी होतं मुख्य तर एकंदरीत ही बातमी मी वाचली पुढारी पेपरला आज आणि तुमच्यासोबत शेअर करायची वाटली म्हणून केली तर तुम्हाला नेमकी ही बातमी कशी वाटली आणि तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही नक्कीच मला कळवा तर आजच्या या चर्चेमध्ये मी इथं थांबतो जास्त काय आता बडबड करत बसत नाही आहे थोडीशी अपडेट तुम्हाला द्यायची द्यायची होती द्यावीशी वाटली म्हणून आपण इथे थांबलो आहोत ओके आपण आज लाईव्ह आलो होतो यस मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद धन्यवाद व्यक्त करतो सगळ्यांचा मनापासून आभारी आहे ओके तर लवकरच आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये यस बाय मित्रांनो धन्यवाद सगळ्या